फक्त हा साधा सोपा उपाय करा व डोळ्यांचा चष्मा काढून घरच्या घरी डोळे निरोगी ठेवा। नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मराठी हेल्थ या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी डोळ्यांच्या काही समस्या असतील, जसे डोळे दुखणे, डोळ्यांची आग होणे, डोळे लाल होणे व डोळ्यांना व्यवस्थित न दिसणे आणि या त्रासांमुळे डोळ्यांना चष्मा लागणे, तर अशा या डोळ्यांच्या समस्येपासून घरच्या घरी सुटका करून देणारा असा उपाय घेऊन आले आहे। या उपायाने डोळे निरोगी राहतील, डोळ्यांच्या कमजोर झालेल्या नसा ज्या आहेत त्यांना ताकद मिळेल व डोळ्यांची दृष्टी वाढण्यास मदत होणार आहे। बऱ्याच जणांचे डोळे हे वारंवार लाल होत असतात किंवा डोळ्यांची आग होत असते, तर अशा व्यक्तींनी गायीचे साजूक तूप घ्यायचे आहे। तूप हे अगदी शुद्ध असावे आणि घरचे असेल तर जास्त चांगले। आणि ज्याप्रमाणे आपण डोळ्यांना काजळ लावतो त्याप्रमाणे रात्री झोपण्यापूर्वी हे तूप लावून घ्यायचे आहे। आणि याबरोबरच दोन्ही तळपायांना या तुपाने मसाज करायचे आहे व नाभीमध्ये देखील दोन थेंब या तुपाचे सोडायचे आहे। यामुळे डोळ्यांना आलेली कमजोरी निघून जाते, डोळ्यांना ताकद मिळते, डोळ्यांच्या नसा ज्या आहेत त्यांना देखील ताकद मिळते व डोळ्यांचे तेज वाढते। आणि जर डोळ्यांना चष्मा लागलेला असेल आणि तुम्हाला चष्मा काढून टाकायचा आहे, तर यासाठी घरी तयार करून घेतलेले दोन चमचे दही घ्यायचे आहे। गायीच्या दुधाचे दही घेतले तर जास्त चांगले, नसेल तर म्हशीच्या दुधाचे करून घेतले तरी देखील चालेल, परंतु यासाठी घरच्या दह्याचा वापर करा। घरी दही कसे तयार करावे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। त्याप्रमाणे जर तुम्ही दही तयार करून घेतले तर तुम्हाला नक्कीच यापासून फायदा होईल, कारण बाहेरच्या दह्यामध्ये भेसळ असण्याची शक्यता असते आणि हवा तसा आपल्याला फायदा होत नाही, म्हणून घरचे दही वापरा। आणि येथे मी चार काळ्या मिऱ्या घेतल्या आहे। काळ्या मिऱ्या एक छोटा चमचा भरून कच्ची बडीशोप आणि एक छोटासा खडीसाखरेचा खडा। खडीसाखर घेताना ज्याप्रमाणे मी मिश्रीचा वापर करत आहे या खडीसाखरेचाच वापर येथे करायचा आहे। जी चौकोनी खडीसाखर मिळते त्याचा वापर येथे करू नये। ही बारीक करून घ्या आणि हे यामध्ये टाकून द्यायचे आहे। जर तुम्हाला दही आवडत नसेल तर कोमट दूध तयार करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये देखील तुम्ही ही पावडर तयार करून टाकली तरी देखील चालेल। दुधामध्ये जर टाकायचे असेल तर चहाचा कप भरून दूध घ्यायचे आहे आणि त्या कोमट दुधामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचे आहे। आणि हे तयार झालेले जे मिश्रण आहे हे दररोज एकतर दुपारच्या जेवणानंतर घेऊ शकतात किंवा संध्याकाळी चहाच्या वेळेस, असे दिवसभरातून फक्त एक वेळ ठरवून घ्यायचे आहे आणि त्यावेळेस हे मिश्रण पूर्ण खाऊन घ्यायचे आहे। हे दोनही उपाय जर तुम्ही दररोज करत गेलात तर 2 ते 3 दिवसातच तुमच्या डोळ्यांच्या ज्या छोट्या छोट्या समस्या आहेत त्या निघून जातील, जसे डोळे लाल होणे, डोळे जळजळणे, डोळ्यांतून पाणी येणे, या समस्या तर निघून जातील, परंतु चष्मा लागलेला असेल आणि चष्मा काढून टाकण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करून जरी थकला असाल तर 3 महिन्यात तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल आणि यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट देखील होणार नाही, तर यापासून आपल्याला पूर्णपणे फायदाच होणार आहे। आणि जर थंडीचे दिवस असतील, वातावरण थंड असेल, तर तुम्ही दह्याऐवजी दुधाचा देखील वापर करू शकतात, म्हणजे यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट देखील होणार नाही व सहजतेने चष्मा देखील निघून जाणार आहे। आहे की नाही अगदी साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? चला तर मग एक लाईक देखील करा व शेअर देखील करा व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी हेल्थ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।